आजच्या तरुण पिढीवर मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची सावट असून नोकरी मिळत नाही, त्यांना फार मोठ्या नैराश्यातून जावे लागते। त्यामुळे नोकरीची वाट न बघता तरुण पिढीने उद्योगाची कास धरावी, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात संधी आहे, असे प्रतिपादन मूर्तिजापूर येथील धनोगर मंगल कार्यालयात माळी महासंघाच्या पदग्रहण सोहळ्याला केजीओ फोसियाचे प्रादेशिक अध्यक्ष श्री संजय बोराडे यांनी केले। उद्योगासंदर्भात संपूर्ण मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले। प्रमुख वक्ते श्री गजानन कवीटकर यांनी ओबीसी आरक्षण संदर्भात सविस्तर माहिती दिली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गाडगे महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गजानन भोसरे सर लाभले होते। माळी महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी निलेश मेहे यांची नियुक्ती करण्यात आली। तसेच माळी महासंघ मूर्तिजापूर ज्येष्ठ आघाडी अध्यक्षपदी श्री गजानन भोसरे, मूर्तिजापूर शहर अध्यक्ष श्री जगदीश तायडे, युवा अध्यक्षपदी श्री आशुतोष भेले यांची नियुक्ती करण्यात आली। तसेच विविध आघाड्यांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पदस्थापना देण्यात आल्या। यावेळी गाडगे महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गजानन बोत्रे सर, कृषी उत्पन्न बाजार समिती मूर्तिजापूरचे सचिव श्री रितेश भाऊ मडघे, पत्रकार संजय उमक, बाळासाहेब गारुडकर, नरेंद्र खवले, सरपंच अतुल वाट कुरुम, अक्षय राऊत हातगाव, विनोद मानकर पारत, अमोल गडवे हिरपूर, तसेच धानोरकर मंगल कार्यालयाचे संचालक नितीन भाऊ धानोरकर यांचा यावेळी सत्कार घेण्यात आला। या पदग्रहण सोहळ्याला माळी महासंघाचे विभागीय अध्यक्ष श्री राजेश सावरकर, प्रमुख उपस्थिती श्री प्रदीपराव लांडे, निलखन बोरोडे, प्रभाकरराव बोळे, सतीश भाऊ चोपडे, अंबादास सावरकर, किशोर टांग, प्रशांत सारकर, अमल बेसरे, सुरेश भाऊ वरुडकर, संदीप बोळे, प्रदीपराव घाटोळ, प्रवीण टांग, राजेश धवळे, प्रशांत शेलवंटे, अविनाश यावले, शैलेश सावरकर, स्वप्नील गणगणे, जगदीश मारुडकर, नंदकिशोर उटाले, नितीन भाऊ फसाटे, प्रदीपराव बेलसरे, गजानन उमाळे, आशिष निलखंड, प्रशांत चिंचोरकर, विलास कालणकर, महेंद्र बोळे, उमेश वरुळकर, अभिजित डहाळे, प्रवीण वरुळकर, रोहित वरुळकर, रुपेश लोणारे आदींची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री संदीप काळपांडे, प्रास्ताविक निलेश मेहरे, तर आभार श्री नंदकिशोर राऊत यांनी व्यक्त केले। महावोजसाठी नरेंद्र खवले, मूर्तिजापूर। आज माळी महासंघाची मूर्तिजापूरमध्ये शाखा स्थापन करण्यात आली आहे। माळी महासंघाचा उद्देश सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक संघटन यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजाचा विकास घडवण्याचं कार्य या महासंघाचा प्रमुख उद्देश असून या ठिकाणी पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला आहे। यापुढेही तालुक्या तालुक्यात व जिल्ह्या जिल्ह्यात माळी महासंघाच्या शाखा स्थापून समाजाला, विखुरलेल्या समाजाला एकत्रित करण्याचं काम या महासंघातर्फे करण्यात येईल अशी या ठिकाणी ग्वाही देतो।